तर लोकसभेचं जागावाटप नेमकं कसं आहे त्या संदर्भातल्या काही टॉप नेन आपण बातम्या बघूया. रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटला. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार असेल. देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया आहे. मात्र जागा भाजपला की शिवसेनेला, सस्पेन्स कायम आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुतीच इथे लढणार आहे आणि महायुतीच निवडून येणार आहे. महायुतीचं चिन्ह. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा. चांदवडमधील शेतकरी मेळाव्यानंतर चर्चा झाल्याची माहिती. संजय राऊतांची उपस्थिती. महाराष्ट्रातील घडामोडींबाबत राहुल गांधी समाधानी नसल्याची असल्याची राऊतांची माहिती आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत उद्या महाविकास आघाडीची अंतिम बैठक. दक्षिण मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक. काँग्रेस आणि शिवसेनेत 10 जागांवर ताळमेळ नाही. 5 जागांवर तीनही पक्ष दावा करत आहेत. जागावाटपावर प्रकाश आंबेडकरांचा दावा. तर मवियाच्या उद्याच्या बैठकीचं आपल्याला निमंत्रण नाही आहे. पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही. आंबेडकरांची स्पष्टोक्ती. 48 मतदारसंघासाठी मवियाची यादी योग्य वेळी एकत्र जाहीर होणार. तर मवियात कोणतेही मतभेद नाहीत. संजय राऊतांचं हे वक्तव्य. मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर. संभ्रम आहे, भीती आहे? अजिबात संभ्रम नाही. जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू. भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर वरिष्ठ पातळीवर चर्चा. दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार. मनसेनं दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी. भाजपचा हा आग्रह आहे. दिल्लीत भाजप नेत्यांमध्ये त्यासंदर्भातली चर्चा होणार आहे. भाजप आणि मनसेच्या युतीची योग्य पातळीवर चर्चा सुरू. भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शिल्लारांकडून दुजोरा. आज तरी या विषयावर निर्णय झालेला नाही. या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू. महायुतीतील मुंबईतील 3 जागांचा तिढा. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई लोकसभा जागावाटपाचा पेच कायम. 45 खासदार निवडून आणणं हा एकच महायुतीचा फॉर्म्युला. 2019 ज्या जागा लढलो त्या जागा मिळाल्या पाहिजेत. शंभुराज देसाईंची ही मागणी आहे. तर राष्ट्रवादी सन्मानजनक जागांवर लढणार प्रफुल्ल पटेल मात्र ठाम आहेत.